मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर। चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर। संपर्क 97-65-066-495। देश आज 77वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे। यावेळी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवण्यात आला। यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संबोधित केलं। 140 कोटी लोकांना संबोधित करताना नरेंद्र मोदी यांनी अनेक मुद्द्यावर भाष्य केले। मणिपूरचा उल्लेख करून ते म्हणाले की आता शांतता आहे, आज तरुण जे काही करतील त्याचा देशावर 1000 वर्ष प्रभाव पडेल। देशातील तरुणांना हे सौभाग्य लाभलं आहे, आम्हाला ते गमवायचे नाहीये। युवा शक्तीमध्ये क्षमता असून ती मजबूत करण्याची आमची धोरणे असल्याचे ते म्हणाले। तर नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील महत्त्वाचे 10 मुद्दे याप्रमाणे। देश मणिपूरच्या लोकांसोबत आहे। नैसर्गिक आपत्तीने देशाच्या अनेक भागामध्ये संकटे निर्माण केली। आता 1000 वर्षाची दिशा निश्चित होणार। जागतिक व्यवस्थेचा निर्णय घेण्यासाठी आज चेंडू आपल्या कोर्टात। 2014 तुम्ही मजबूत सरकार बनवले। ओबीसी बांधवांसाठी विश्वकर्मा योजना लागू करणार। देश भ्रष्टाचाराचा राक्षसाचा तावडीत होता। तिरंग्याला साक्षी ठेवून 10 वर्षाचा लेखाजोखा मांडला। 25,000 जण औषधी केंद्र उघडली जातील। महागाई कमी करण्यासाठी प्रयत्न करणार। 75,000 अमृत सरोवर बनवण्याचे काम सुरू करणार। दहशतवादी हल्ल्यामध्ये मोठी घट। भ्रष्टाचार हा विकासाचा सर्वात मोठा शत्रू। अशा अनेक मुद्द्यावर आज नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून भाषण केलं आहे।